गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ओके, आज आपण मागे आपण बघितलं की फिशिंगच्या सॉरी फ्री बिझनेसमध्ये. ओके, आता यावेळी आपण बघतो आहे की 1,000 रुपयापासून आपण कुठले व्यवसाय सुरू करू शकतो. ओके, आणि जर कोणाला वाटत असेल हे अशक्य असेल तर त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं, आम्ही त्यांना प्रूव्ह करून दाखवतो. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये 1,000 मध्ये जो आणि हे सगळे बिझनेस असे आहेत ना की हे तुमचा जास्त वेळ खाणार नाही आहेत. म्हणजे असे आहेत की जसं आपण म्हटलो ना की आज पैसे खर्च केले, घेतला माल, विकले, पुन्हा लगेच पैसे आले, अशा पद्धतीने हे सगळे बिझनेस आहेत. तर पहिला महत्त्वाचा भाग आहे फिशिंग. ओके, फिशिंगचा चांगला बिझनेस आहे. त्याच्यानंतर अंड्याचा चांगला बिझनेस आहे, अंड्याचा बिझनेससुद्धा करू शकता. व्हेजिटेबल्स हे या बेस्ट आहे, मार्केटमधून घेऊन यायचं, फक्त द्यायचं आहे. त्याची सिस्टीम शिकायची असेल, ते काय ऑनलाईन प्लॅटफॉर्ममार्फत शिकायचं असेल तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू. या सगळे पहिले बिझनेस लिस्ट ऐकून घेऊया. दुधाचा बिझनेस आहे, त्याच्यानंतर कांदे बटाट्याचा चांगला बिझनेस करू शकता. चहाचा बिझनेस, चाय पोचवणं लोकांना, ओके, त्या सगळ्या गोष्टीचा बिझनेस करू शकता. स्नॅक्स, वडापाव, समोसा, त्या गोष्टीचा बिझनेस करू शकता. म्हणजे आपण म्हणतो की भांडवल लागतं, काही भांडवल नाही, घरातून सुरू करू शकता, त्याची आयडिया देईन मी तुम्हाला. त्याच्यानंतर कुठल्या पेय ड्रिंक बनवत असाल, समजा लिंबू सरबत, कोकम सरबत म्हणा, मँगो सिरप, काही, ओके, आवळा सिरप, त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्जिन करू शकता. फळे विक्री करून तुम्ही मार्जिन करू शकता. ओके, फ्लावर्स, बुके द्यायचे आहे कोणाला, गुलाब, ह्या सगळ्या गोष्टी, ते बनवण्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त पैसे लागत नाही. ओके, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर पालेभाजी, घरातून समजा काही करायचं असेल तर भाजी लागवड करायची असेल तर तो बिझनेससुद्धा तुम्ही इथे करू शकता. अगरबत्तीचा बिझनेस करू शकता. ॲप्लिकेशन वर्क, ओके, तो सुद्धा आहे. मागे पण मी तुम्हाला सांगितलं, तो फ्रीवाला सांगितला, पण पेडसुद्धा ॲप्लिकेशन वर्क काही असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही पर डेला पैसे कमवू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे पालेभाजी लागवड. पालेभाजी आणि सॉरी दोनदा गोष्ट चुकीची गोष्ट आला आहे. पालेभाजी मी इथे पकडले काय की जी गावातून येते पालेभाजी आणि आपण खात होती त्या विकण्याबद्दल, आणि लागवड ही वेगळा टॉपिक पकडला. ओके, तर अशा काही एक आणि त्याच्यामध्ये तुम्ही चिकनचा सुद्धा भाग घेऊ शकता. ओके, चिकन विक्री त्याचा पण भाग घेऊ शकता. आता हे सगळे बिझनेस एक्झॅक्टली काम कसे करायचं बघा. आता तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल हे काय ऑलरेडी चालू आहे करतात अशा पद्धतीने, तुम्ही त्याच्यात थोडंसं स्मार्ट आणू शकता. ओके, ते कसं आणायचं आहे किंवा काय करायचं तर त्याच्यासाठी आमचं ट्रेनिंग सेशन जॉईन करा जे की फ्री आहे. याच्यामधून तुम्हाला प्रॉपर डिटेल समजेल की ह्या बिझनेसला तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं काम करू शकता. ओके, मग तुम्ही ठरवा की ते करायचं आहे कशा पद्धतीने, काय करायचं आहे, त्याच्या रिक्वायरमेंट काय. आणि हे प्रत्येक बिझनेस आपण जिथे आहोत ना तिथूनच सुरू होणार आहे, त्याच्यासाठी जागा बदलायची नाही आहे कुठे. ओके गाईज, थँक्यू सो मच अँड हॅव अ गुड डे.